खऱ्या आदिवासी आरक्षण सूचित धनगर जातीचा समावेश करू नये, गैर आदिवासींनी खोटे जात प्रमाणपत्र दाखवून नोकरी संपादित केली अशांवर गुन्हे दाखल करण्यात यावे। संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ येथे आदिवासी संशोधन केंद्र अभ्यास केंद्र सुरू करण्यात यावे अशा अनेक मागण्या घेऊन 20 ऑक्टोबरला खऱ्या आदिवासीचा जागर महामोर्चा काढण्यात आला। नेहरू मैदान येथून महामोर्चाला सुरुवात होऊन विविध मार्गाने घोषणा देत मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला। यावेळी जिल्हाधिकारी सौरभ कटियार यांना निवेदन सादर करून आपल्या मागण्या स्पष्ट करण्यात आल्या। त्यामुळे आपल्या आरक्षणाला कुठेतरी धक्का बसत आहे आणि हा आरक्षण आपल्यापासून कुठेही राहू नये यासाठी हा जागर महामोर्चा, झोपलेल्या शासनाला जागे करण्यासाठी हा जागर मोर्चा। इथं प्रशासन जागे होणार नाही तोपर्यंत विरोध। या पत्रकार मंडळींच्या कानापर्यंत आपल्याला आपली जी बाजू आहे ती मांडायची आहे, कारण पत्रकारिता हा संविधानाचा आणि लोकशाहीचा मजबूत पाया आहे आणि शासनाला जागे करण्याचं काम आता हे मीडिया करत आहे। हे मीडिया या ठिकाणी उपस्थित झालेले आहे आणि हेच मीडिया वाले उद्याच्या प्रत्येक पेपरला आपला पिवळा रंग प्रदर्शन प्रदर्शित करेल अशी मी त्यांच्याकडून आशा बाळगतो आणि या ठिकाणी उपस्थित झालेल्या सर्व पत्रकार बांधवांचं या ठिकाणी मी आयोजकांच्या वतीने स्वागत करतो। गाडी समोर या थोडी गेट जवळ पण या ठिकाणी मी आयोजकांना नहीं चलेंगे नहीं चलेंगे तानाशाही नहीं चलेगी नहीं चलेंगे नहीं चलेंगे तानाशाही नहीं चलेगी या ठिकाणी महाराष्ट्रातील सर्व आदिवासी समाज बांधवांच्या वतीने आज महाराष्ट्रातील सर्व जिल्हाधिकारी कार्यालयावर एकाच दिवशी लाखो आदिवासी समाज बांधवांचे मोर्चे धडकलेले आहेत। आमची या मोर्चाच्या निमित्तानं एकच मागणी आहे, काही दिवसापूर्वी महाराष्ट्र राज्याचे सन्माननीय मुख्यमंत्री यांनी महाराष्ट्रातील धनगर बांधवांच्या आंदोलनाला भेट देत असताना एकच सांगितलं होतं की काही दिवसामध्ये आदिवासी समाज बांधवांच्या हक्काच्या आरक्षणात ते धनगर बांधवांचा समावेश करतील, त्यांना आरक्षण देतील। आमचं या मोर्चाच्या माध्यमातून महाराष्ट्र शासनाला हा जाहीर इशारा आहे की आदिवासींच्या हक्काच्या संवैधानिक आरक्षणात नवा वाटेकरी आम्हाला जर तुम्ही देत असाल तर असेच लाखो आदिवासींचे मोर्चे हे संपूर्ण महाराष्ट्रभर निघत राहतील आणि तुम्हाला सळो की पळो करून सोडतील। आता हे आंदोलनाची पहिली साखळी आहे। आज पहिल्यांदा आम्ही या मोर्चाच्या अनुषंगाने मोर्चाच्या निमित्ताने शासनाला सांगण्यासाठी आलेलो आहे की जर धनगर बांधवांसह अजून कोणत्याही जातींचा अनुसूचित जमातीच्या प्रवर्गामध्ये नवा वाटेकरी आमच्या पदरात तुम्ही टाकत असाल तर इथून पुढे महाराष्ट्रामध्ये येत्या काही दिवसामध्ये आदिवासींच्या आंदोलनाची शृंखला संपूर्ण महाराष्ट्रभर सुरू झाल्याशिवाय राहणार नाही।